निवेदन आहे, त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा या नितीश कुमार यांच्या नादाला लागू नये. पार्टी मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही. माझा पक्ष तर मुस्लिमांना सातत्यानं पाठिंबा देत आलेला आहे. त्यांनी काय विशेष असं काम केलं नाही. माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं त्या सरकारला विशेष निर्णय घेता आले नाही. आमचा प्रयत्न आहे घेतले हा, प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, शिक्षणामध्ये सुद्धा सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आमचे निर्णय होत आहे. एक विषय असा आहे, एक दोन मिनिट, जेव्हा शरद वसंतराव पाटील मुख्यमंत्री होते तेव्हा शरद पवार साहेब काहीच आमदार घेऊन बाहेर पडले, तर त्या पवारांच्या खेळीला मुत्सद्देगिरी म्हटलं जातं आणि आज एकनाथ शिंदे जेव्हा 40 आमदार घेऊन बाहेर पडले त्यांना गद्दारी म्हटलं जातं. तर तुम्ही नेमकं काय समजतं, मुत्सद्देगिरी पवारांनी जी खेळी केली तेव्हा ती मुत्सद्देगिरी आहे की गद्दारी होती? पवार साहेबांची ती खेळी होती, मुत्सद्दी होती. मुख्यमंत्री बनायचं असेल तर वरून काय लोक त्यांना मुख्यमंत्री बनवून नसते, त्यामुळे त्यांनी बरोबर त्या ठिकाणी डाव साधला आणि 40 आमदार, किती आमदार होते मला 40 आमदार घेऊ पवार साहेब काँग्रेसमधून बाहेर पडले. आणि पवार साहेबांनी त्यावेळेला पुलोदीप बनवली आणि त्यावेळेला जनता दल आहे, बीजेपी आहे, सीपीआय, सीपीआय जे सगळे विरोधी पक्ष होते त्यांना एकत्रित घेऊन पवार साहेबांनी सरकार बनवलं होतं. आणि पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये अशोक अडवाणी आणि उत्तमराव पाटील हे दोन बीजेपीचे मंत्री होते. त्यामुळे पवार साहेबांना आमचं नम्र निवेदन आहे, त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा या नितीश कुमार यांच्या नादाला लागू नये. पवार साहेब हे तसे चांगले राजकारणी आहे, विचारवंत आहे आणि मोदी एवढं चांगलं काम करत असताना पवार साहेबांसारख्या माणसांनी त्यांची स्तुती करणं अत्यंत आवश्यक असताना ते इतरांचं ऐकून ते त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही. या देशामध्ये प्रत्येक धर्माला आपला आपला अधिकार धर्म चालवण्याचा आहे. एका धर्माने दुसऱ्याबद्दल अनादर ठेवू नये हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे ते सांगतंय. आणि त्यामुळं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही. माझा पक्ष तर मुस्लिमांना सातत्यानं पाठिंबा देत आलेला आहे. पण औरंगजेबाचा उदो करण्याची भूमिका योग्य नाही. माननीय प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधी त्या ठिकाणी जाऊन भेट देणं हे आमच्या दलित समाजाला काही आवडलेलं नाही आहे. आणि मुस्लिम समाजातले तरुणांनी औरंगजेबाचा उदो करून हिंदू समाजामध्ये जाणीवपूर्वक रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. एक तर कोल्हापूरमधलं जे काही प्रकरण आहे ते एका सदर बाजार कोल्हापूरमधल्या एका मुस्लिम तरुणांनी व्हॉट्सअपवर काहीतरी औरंगजेबाबद्दल लिहिलं